गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनोरंजन विश्वातून अनेक धक्कादायक बातम्या समोर येतात अशातच आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे झारखंडमधल्या एका अभिनेत्रीची बंगालमध्ये दिवसाढवळ्या भर रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली रिया कुमारी उर्फ ईशा आलिया असं या अभिनेत्रीचं नाव आहे बावीस वर्षांची अभिनेत्री रिया कुमारी झारखंडमध्ये ईशा आलियाच्या नावानं खोरथा आणि प्रादेशिक भाषांच्या अल्बममध्ये काम करायची ती पती प्रकाश अल्बेला आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीसह रांचीहून कोलकाताला जात होती तेव्हा हावडा इथं महामार्गावर काही दरोडेखोरांनी गोळ्या झाडून तिची हत्या केल्याची माहिती तिच्या पतीनं दिली आहे पण हे इतकं सोपं नाहीये कारण या प्रकरणात तिच्या पतीलाच अटक करण्यात आली आहे आणि पोलिसांचा असा दावा आहे की ईशाला तिच्या नवऱ्यानंच मारलाय तो लुटमारीची खोटी कहाणी सांगत होता प्रकाशनं पोलिसांना सांगितलं होतं की ईशा आणि प्रकाश सोमवारी सव्वीस डिसेंबरला आपल्या दोन वर्षांच्या मुलीला घेऊन कारमधून कोलकात्याला निघाले होते वाटेत काही चोरट्यांनी दरोड्याच्या उद्देशानं गाडी थांबवली प्रकाशसोबत त्यांचा वाद पेटला हे पाहून ईशाने पतीला वाचवण्यासाठी दरोडेखोरांवर हल्ला चढवला त्याचवेळी गुन्हेगारांनी गोळीबार केला गोळी ईशाच्या कानाला ला लागली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला यानंतर प्रकाश मृतदेह घेऊन कोलकाता पोलीस ठाण्यात पोहोचला पण ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा ईशाच्या कुटुंबियांनी प्रकाश विरोधातच गुन्हा दाखल केला ईशाच्या कुटुंबियांनी प्रकाशवर आरोप लावले याआधीही तो रियाला मारहाण करायचा टॉर्चर करायचा असं नातेवाईकांचं म्हणणं आहे ईशा आणि प्रकाश दोघही झारखंड फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत प्रकाश डायरेक्टर आहे दोघांनी अनेकदा सोबत काम केलेलं आहे त्यातच त्यांची जवळीक वाढली आणि त्यांनी लव्ह मॅरेज केलं तसं प्रकाशनं आधी ईशाशी लग्न करायला नकार दिला होता पण प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्यांनी लग्न केलं प्रकाशनं अनेकदा ईशासोबत लग्न तोडण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा हे शक्य झालं नाही तेव्हा त्याने तिला मारण्याचा कट रचला घरी मारलं तर लगेच समजेल म्हणून त्यानं अशी दरोडेखोरांची स्क्रिप्ट तयार केली प्रवासादरम्यान जेव्हा ईशा झोपली होती तेव्हा त्याने तिला गोळी झाडली आणि नंतर पोलिसांसमोर रचलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली पोलिसांच्या माहितीनुसार प्रकाशचं आधीही एक लग्न झालेलं आहे आणि त्याला दोन मुलं सुद्धा आहेत पहिल्या पत्नीसोबतच मिळून त्याने हा कट रचल्याचा संशयसुद्धा पोलिसांनी व्यक्त केला आहे म्हणून या सगळ्या प्रकरणात आता पुढे काय होतंय याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत